लॉंग एक्सप्रियंट्समध्ये मिटर ब्रिजची एल ट्वेंटी टू नंबरची स्लीप जर तुमच्या समोर आली तर तुम्हाला काय काय लिहावं लागेल याच्यावरती एक नजर टाकूया बघा इथे काय म्हटलंय तुम्हाला दोन रेजिस्टर्स दिले आहेत एक्स वन आणि एक्स टू पण तुम्हाला त्याची व्हॅल्यू दिलेली नाही आणि तुम्हाला ते डायरेक्ट मेजरही करायची नाही ते काय म्हणतात बघा की जे दोन्ही रेजिस्टन्स तुम्हाला जे दिलेत रेजिस्टर्स ते तुम्हाला काय करायचे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये एकदा जोडून बघायचे त्याने नल पॉईंट काढून त्याच्याशी मग ते एल एक्स एल आर तुम्ही ज्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करतो त्या फाइंड आउट करायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला सिरीजमध्ये जी काही एक्स एस ची व्हॅल्यू असते ती मिळेल त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत पुन्हा पॅरलमध्ये जोडणार आहोत आणि पॅरलमध्ये जोडल्यानंतर एक्स पीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल सो या दोन गोष्टी अशा मिळाल्या आहेत सिरीज ची एकंदरीत व्हॅल्यू दोघेही सिरीजमध्ये जोडल्यानंतर मिळणारी व्हॅल्यू आणि दोन्ही रेजिस्टर्स पॅरलमध्ये जोडणारी जोडल्यानंतर मिळणारी व्हॅल्यू या दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगितले की एक्स वन आणि एक्स टू ज्या आहेत त्या फाइंड आउट करा ऑब्झर्वेशन टेबल जे आहे ते आपल्याला दोघांचंही करावं लागेल म्हणजे सेरीजचं से पण करावं लागेल पॅनलचं पण करावं लागेल तत्पूर्वी आपण बघूया एम आपल्याडस काय लिहावं लागेल सो so, आपल्याला माहिती आहे ऍक्च्युली एक की एक्स वन आणि एक्स टू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं बघा शेवटी तळाला म्हटलं डिटरमाइन व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्सेस एक्स वन अँड एक्स टू सो आपण एम मध्ये कसं लिहू शकतो टू डिटरमाइन द व्हॅल्यूज ऑफ नॉन रेजिस्टन्सेस यूजिंग मीटर ब्रिज आपल्यास तुमच्या समोर जी असतील ती तुम्ही लिहित झाल टप्प्याटप्प्याने सर्किट डायग्राम जे आहे तुमची ती नेहमीप्रमाणे फिजिक्स प्रॅक्टिकल नोटबुक मधली जी तुमची आहे ती काढाल ओके okay? आणि बाजूलाच आहे मुळात एक डायग्राम आहे आणि बाजूला पण सिरीज आणि पॅरलच आहे ओके ज्यावेळी okay? नुसती सिरीजची आपल्याकडे स्लिप लागते तेव्हा नुसतं सिरीजचं कॉम्बिनेशन काढून दाखवायचं जा पॅरलची असते तेव्हा आपण पॅरलचं कॉम्बिनेशन काढून दाखवतो बाजूला चित्रात म्हणजे त्या सर्किट डायग्रामच्या बाजूला पण इथे काय होईल तर तुम्हाला दोन्ही गाडावे लागतील कारण की सिरेजमध्ये पण जोडायचं आणि पॅरलमध्ये पण जोडायचं त्यामुळे पूर्ण ज्या तीन डायग्राम्स आहेत त्यात म्हणजे एक सर्किट डायग्राम आहेत आणि बाजूला दोन सिरीजचे कॉम्बिनेशनची एक डायग्राम एक पॅरलची आहे बघा सो या पद्धतीने ह्या दोन्ही गाडाव्या लागतील मग बाजूच्या आणि मग फॉर्म्युले जे आहेत ते सिरीजसाठीचा फॉर्म्युला आणि पॅरलचा फॉर्म्युला हे दोन्ही मी तुमच्या समोर ठेवले आहेत बघा आता याच्यामध्ये ऑब्झर्वेशन टेबल तुम्हाला ऑब्वियसली माहिती आहे की तुम्हाला एकदा सिरीजमध्ये जोडायचं एकदा पॅरलमध्ये जोडायचं पण त्यांनी लेफ्ट गॅप राईट गॅप असं काही म्हटलेलं नाही त्यामुळे मी ते जे, जे गॅपचा गया, असा जो एक कॉलम असतो म्हणून वेगळा करतो तर तो काही आपण केलेला नाहीये त्यामुळे आपण एकदाच एकाच कुठच्या तरी पोझिशनला करणार आहोत म्हणजे एका साईडला रेजिस्टन्स बॉक्स असेल आणि एका साईडला तुमचा जो आपण सिरीजमध्ये जोडलेले जे असतील दोन रेजिस्टन्स सिच्युएशन असेल आणि मग त्याला एलेक्स आणि एलआरची व्हॅल्यू आपण काढलेली आहे आणि ती आली आहे शंभर पॉईंट सत्त्याण्णव ओके सो ही सिरीजची व्हॅल्यू झाली तसंच आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल जे आहे ते पॅरलसाठी साठी पण बनवावं लागेल सो ऑब्झर्वेशन टेबल जे दुसरं आहे तिथे आपण काय केलं बघा तर ते पॅरलमध्ये मध्ये जोडून त्याचं उत्तर काढले या ठिकाणी याचा मेन जो आलाय तो आलाय चोवीस पॉईंट नव्याण्णव ओके okay. सो so, आता तुमच्याकडे एक्सेस एस आणि एक्सपीच्या व्हॅल्यू आहेत आता याच्यावरून एक्स वन आणि एक्स टू कसा करायचा हा एक मोठा प्रश्न होता इथे थोडस आपल्याला बिजगणत बघावं लागेल जे काही आहे आपल्याला करता येईल ते आपण करणार आहोत बघा कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने राहील तुमच्या समोर ठेवतो बघा सो so, हे दोन फॉर्म्युले आप आपल्या बेसिक आहेत एक्सपीचा एक फॉर्म्युला आणि एक्स फॉर्म्युला बरोबर आहे आता इथे तुम्हाला दिसतं बघा इथे एक्स वन प्लस एक्स टू आहे पण या दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण काय म्हटलं एक्स वन प्लस एक्स टू म्हणजेच कोण आहे एक्सेस आहे बघा त्यामुळे इथे ही जी सेकंड इक्वेशन जे आहे आपलं म्हणजेच एक्स वन प्लस एक्स टूच्याऐवजी एक्स एस या आपण जर इक्वेशन नंबर वनमध्ये टाकलं तर इथे बघा इथे लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन आप नंबर टू इक्वेशन नंबर वन बेकम्स सो ये वन हे एक्स वन प्लस एक्स टूच्याऐवजी मी एक्स एक्स टाकलं तर हे बघा एक्स वन एक्स टू अपॉन एक्स एस आणि मग हा एक्स एस जर तिकडे गेला तर इथे एक्सपी इंटू एक्स एस असं होईल इज इक्वल टू एक्स वन प्लस सॉरी एक्स वन इंटू एक्स टू हे असं शिल्लक राहिलं आता तुमच्याकडे एक्स पी आणि एक्स व्हॅल्यू जे आहे त्या तुम्ही काढल्या आहेत कारण पॅरल मध्ये जोडल्यावरचं एक काल 24 ना ना। उत्तर आपण काढलो होतं मग चोवीस पॉईंट नव्याण्णव आणि एक्स उत्तर शंभर पॉईंट सत्त्याण्णव काढलं तर त्या दोघांचा जर गुणागार केला तर हे पंचवीस तेवीस पॉईंट चोवीस हे उत्तर आलं आणि इकडे एक्स वन इंटू एक्स टू कारण ती आपल्याला का काय व्हॅल्यू माहितच नाही त्याला इक्वेशन नंबर आपण थ्री म्हणतोय हेच इक्वेशन पुन्हा त्याच्या पुढे सोडवताना मी हे इक्वेशन पुढच्या स्लाईडवर आधी ठेवतो आणि मग पुढचं दाखवते तुम्हाला हे बघा हे इक्वेशन आहे तसंच ठेवलं मी मग आता मी काय केलं बघा एक्स टू इज इक्वल टू केलं आणि हा एक्स वन जो होता तो इकडे डिवाईड केला सो एक्स ची व्हॅल्यू मी अशा पद्धतीने रिअरेंज करून घेतली एक्स वनच्या टर्ममध्ये याला मी इक्वेशन नंबर फोर म्हटलं असं मी का केलं ते बघा तर वी ऑल्सो हॅव कारण की मध्ये जेव्हा तुम्ही उत्तर काढलं तेव्हा ते शंभर पॉईंट सत्त्याण्णव जे आले ते शंभर पॉईंट सत्त्याण्णव काय आहेत तर एक्सेसची व्हॅल्यू म्हणून एक्सेस इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू हे जे आपण पहिल्यांदाच बघितलं होतं त्यामुळे एक्स वन प्लस एक्स टू ची व्हॅल्यू किती होईल शंभर सत्त्याण्णव बरोबर आहे सो so, हे एक इक्वेशन पाचवं आपल्याकडे तयार झालं त्याच्यामध्ये एक्स टू ची व्हॅल्यू बघा ही आपण तयार करून घेतली होती एक्स टू च इक्वेशन ते इथे जर आपण टाकलं तर याचा अर्थ काय होईल इथे एक्स वन आहे आणि ही जी एक्स टू ची व्हॅल्यू आहे ती आपण एक्स वनच्या टर्म मध्ये लिहितो त्यामुळे हे बघा हे असं जास्त शंभर सत्त्याण्णव दिसत आहेत तुम्हाला हा एक्स वन आणि हा एक्स टू जो आहे तो आपण एक्स वनच्या टर्म मध्ये आणला आणि मग जर थ्रू आऊट तुम्ही प्रत्येक टर्मला एक्स एक्सवनने गुणलात तर काय होईल याला एक्स एक्वन्ने गुणला तर याला शंभर पॉईंट सत्त्याण्णव पॉईंट एक्स वन सॉरी इंटू एक्स वन हा एक्स वन होता त्याला एक्स एक्सवनने गुणल्यावर एक्स वन स्क्वेअर होईल आणि हा याला जर एक्स एक्सवनने गुणला तर एक्स वन एक्स वन कॅन्सल होईल ॲक्च्युली कारण इथे डिनॉमिनेटरमध्ये आहे त्यामुळे प्लस पंचवीस तेवीस पॉईंट चोवीस असं ते झालं आणि रिअरेंज केलात तर तुम्ही काय होईल तर हे शंभर पॉईंट सत्त्याण्णव एक्स वन जे आहे ते इकडच्या साईडला जाऊन मायनस होतील आणि अशा तरी हे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला मिळेल एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या पद्धतीने आणि मग ते सोडवा आणि तिथून तुम्हाला एक एक्स ची व्हॅल्यू मिळेल एक्स वनची व्हॅल्यू मिळाली की ऑब्व्हियसली तुम्हाला कळेल की एक्स वन आणि एक्स टू ची बेरीज तुम्हाला माहिती आहे की ते शंभर पॉईंट सत्त्याण्णव आली आहे त्यामुळे एकदा एक्स वन काढलीत की ऑटोमॅटिकली काय होईल मग तुम्हाला एक्स टू फाइंड आउट करणं सोपं जाईल ते सोडवाल कसं तर वेगवेगळ्या मेथडने आपण करतो याचं आपण स्प्लिटिंग पण करतो जी बेरीज किंवा वाजावा जी आहे दोन अंकांची मधल्या तो गुणाकार एवढा आला पाहिजे पंचवीस तेवीस पॉईंट चोवीस एक्स वन स्क्वेअर आणि मग बेरीज किंवा वाजवा की जी काय असेल ती त्यांच्या स्प्लिटिंग नंतर ती शंभर पॉईंट सत्त्याण्णव आली पाहिजे मायनस ओके सो या पद्धतीने पण मी तुम्हाला दुसऱ्या मेथडने दाखवतो जे रेग्युलर आपण इझिली करू शकतो कारण त्याच्यावर विचार करावा लागेल कारण ते सगळे पॉईंटमध्ये आले अर्थात इथे मी तुम्हाला एक गंमत सांगतो जर तुम्ही जे सिरीजचं उत्तर काढलंय ना ते शंभर पॉईंट सत्त्याण्णव आलं आहे त्याच्याऐवजी ते एक्झॅक्ट शंभर आलं असतं एक्झॅक्ट शंभर आलं असतं आणि पॅरलमधलं जे चोवीस पॉईंट नव्याण्णव आहे ते एक्झॅक्ट पंचवीस आलं असतं ॲक्च्युली चोवीस पॉईंट नव्याण्णव तुम्ही अप्रॉक्सिमेटली इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह पण घेऊ शकता आणि हंड्रेड पॉईंट नाईन्टी सेवन ही अप्रॉक्सिमेटली इक्वल टू हंड्रेड असं पण तिथे लिहू शकताय आत्ताही या कंडिशनमध्ये तसं जर असतं तर ते खूप सोपं झालं असतं आणि मग एक्स वनची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली असती एक्झॅक्टली पन्नास आणि मग ॲटोमॅटिकली एक्स टू तुम्हाला पन्नास मिळालाच असता ओके पण आता तिथे तसं झालं नाही जी रीडिंग्स होती समोर आपल्या तीच आपण ठेवली ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू करून आपण काही केलं नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तसं करून टाका तिथे म्हणजे काय होईल सोपं होऊन जाईल किंवा तुमची रिडिंग थोडीशी इकडे तिकडे केली ना पॉईंट वन पॉईंट टूचा चा डिफरन्स इकडे तिकडे झाला तर कदाचित आपल्याला एक्झॅक्टली चोवीस पॉईंट नव्याण्णव होतं ते पंचवीस पण मिळेल सरासरी आणि जे शंभर पॉईंट सत्तर नव्हते ते शंभरही मिळू शकतं सो so या पद्धतीने बघा मी तुम्हाला हे एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला करायचं झालं तर मग सोल्युशन कसं येतं तर हा फॉर्म्युला आहे आप आपल्याकडे मला वाटतं नववी दहावीला पण आपण हा शिकलो आहे फॉर्म्युला मॅथ्समध्ये तर त्याच्यामुळे हे बघा ही, ही इथे ची व्हॅल्यू काय झाली वन ही ची व्हॅल्यू मायनस हंड्रेड पॉईंट नाईन्टी सेवन आणि सी ची व्हॅल्यू ही सो या पद्धतीने याच्यात मी सबस्टिट्यूट केलं आहे बघा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका लगेच आणि या पद्धतीने जर आपण सोडवलं तर मला काय मिळतंय बघा इथे स्क्वेअर रूट ऑफ एकशे दोन शिल्लक राहिलं ह ना मायनस बी होता ना तो कारण की आता ची व्हॅल्यू जी आहे ही बघा बीची व्हॅल्यू कंडिशन कंडिशनमध्ये काय होती तर मायनस होती आपली त्यामुळे इथे मायनस बी असल्यामुळे ती उलट झाली थोडक्यात जी मायनस होती ती प्लस झाली सो so, यामुळे इथे प्लस आले इथे प्लस ऑर मायनस आणि हे सगळं आपण गुणाकार केलेलं आहे हे ॲक्च्युली ब्रॅकेट इथे टाकायला तर चांगलं कारण की फोर ए सी जो आहे तर तुम्ही म्हणाल याच्यातून चार वजा करायची मग त्याला एक निवडायचं असं नाही आपल्याला माहिती आहे आपण ब्रॅकेट सॉल्व करतो ऍक्च्युअली मल्टिप्लिकेशन जे आपण आधी करतो हे तुम्हाला माहिती आहे सो यांचा गुणाकार जो आला तो दहा हजार ब्याण्णव पॉईंट शहाण्णव असं काहीतरी आलाय ठीक आहे सो इथे मी तुम्हाला म्हटलं तसं हे आलंय एकशे दोन स्क्वेअर म्हणजे ते दहा आले एक्झॅक्टली म्हणजे दहा पॉईंट झिरो नव्याण्णव आले कारण शंभर असतात तर इथे दहा झाला असता ओके okay, सो so या दोनची जर आपण बेरीज केली एकदा बेरीज करून बघितली एकदा वजाबाकी करून बघितली तर ही दोन उत्तर आपल्याला मिळू शकतात सो एक्स वनच्या दोन व्हॅल्यूज येतात बघा पंचावन्न पॉईंट पंच्याऐंशी आणि पंचेचाळीस पॉईंट पंचेचाळीस मग आता प्रश्न आला की मी मगाशी म्हटलं तसं जर तुम्ही एक्झॅक्टली ते शंभर आणि पंचवीस ठेवलं असतात तर तुम्हाला एक्झॅक्टली पन्नास मिळाला असता सो इथून एक पॉईंट असा काढला की या दोन पैकी कुठची व्हॅल्यू तर आपण त्याची सरासरी जनरली आपल्याला दोन आपण रिडिंग आपल्याकडे मिळतात आपण मीन काढतो तर त्या पद्धतीने मी काय केलं एक्सवनची व्हॅल्यू करताना या दोघांची बेरीज भागिले दोन केले आणि ते उत्तर मला मिळाले पन्नास पॉईंट पासष्ट ओम आणि मग आपल्याला माहित होतं की वन एक प्लस एक्स टूची एक ची किंमत किती आपण काढली होती शंभर पॉईंट सत्त्याण्णव म्हणून त्या शंभर पॉईंट सत्त्याण्णवमधून मधून मी हे वजा केले पन्नास पॉईंट पासष्ट तर मला एक्स टूची ची किंमत किती मिळते तर पन्नास पॉईंट बत्तीस आणि अशात आपण एक्सवनची व्हॅल्यू काढली आणि त्याच्यावरून मग एक्स टूची ची व्हॅल्यू काढली आपल्याकडे एक्स वन प्लस एक्स टूची एकत्रित व्हॅल्यू होती आणि त्यामुळे एक्स वन आणि एक्स टू आपण जर काढले असतील तर आपण रिझल्टमध्ये काय लिहू शकतो बघा एक्स वन इज इक्वल टू फिफ्टी पॉईंट सिक्स्टी फायव्ह ओहम आणि एक्स टू इज इक्वल टू फिफ्टी पॉईंट so, थर्टी टू ओहम सो हा आपला रिझल्ट असेल युनिट लिहायला मात्र विसरू नका